मित्रांनो, आज आपण इथं वर्ग पाचव्याची कविता सहावी माहेरी बघणार आहोत. विषय मराठी हा सब्जेक्ट बघणार आहोत आपण इथं. तर आपण माहेर या कवितेबद्दल आज आपण बघणार आहोत. माहेर या कवितेचे कवी आहेत सदाशिव माळी. कोण आहेत? सदाशिव माळी. तर या कवितेमध्ये खानदेशी स्त्री आहे. खानदेशी मध्ये आपल्या महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग 5 आहेत. त्याच्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट है ना, पश्चिम महाराष्ट्र आपण त्याला म्हणतो है ना. अशा प्रकारे 5 आपले विभाग आहेत. तर त्यामध्ये आपण काय करतो की तिथला जो एक भाग आहे, उत्तरी भाग आहे आपल्या महाराष्ट्राचा, तो आहे खानदेश. कोण आहे? खानदेश. तर आज आपण एका स्त्रीच्या माहेरची, तिला एका माहेरचा ओढ लागलेला आहे अशीच काठावर बसताना तिला आठवण येते आपल्या माहेरची आणि ती आपल्या माहेरबद्दल सांगत असते. तर इथं ह्या कवितेतून सदाशिव माळी यांनी त्या स्त्रीच्या माहेरचा ओढा दाखवलेला आहे. बघा, सगळ्यात आधी आपण कविता ओढी म्हणूया, कवितेच्या ओढी म्हणूया. तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू ग, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. असे लाडू चांगले तर सेल्याच्या पदरी बांधू ग बाई. असा सेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई. असा रथ चांगला तर नंदी तरी झुपीन ग बाई. असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. असं माहेर चांगलं तर दिंगा मस्ती करू ग बाई. तर आता आपण या कवितेचा भावार्थ बघूया. तापी काठची चिकन माती होता तरी बांधू ग बाई. तापी कुठे? तापी नदी. तापी ही काय? नदी आहे. तापी नदी कोणाकडे आहे? खानदेशामध्ये आहे. तापी नदी उत्तर महाराष्ट्रामध्ये तापी नदी आहे. ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी काठ, काठ म्हणजे किनारा. तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू ग. ओटा म्हणजे पडवी. चिकन माती म्हणजे चिकटपणा असलेली एक माती आहे. ती खानदेशामध्ये असते. कुठे असते? खानदेशातल्या मातीतला प्रकार आहे तो. तर ती एक स्त्री आहे, खानदेशी स्त्री आहे. तिला आपल्या माहेरचा ओढा लागलेला आहे, म्हणजे माहेरचा जिव्हाळा लागलेला आहे. तर ती सांगत आहे की तापी काढची चिकन माती ओटा तरी बांधू ग. म्हणजे तापी काढली चिकन माती आणून ओटा बांधू. ओटा म्हणजे पडवीला लिंपू असं ते म्हणत आहे. असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. जर पडवी म्हणजे ओटा म्हणजे काय? पडवी. जर पडवी चांगली असेल, लिंपलेली असेल, तर आपण काय म्हणते? जात मांडू. आता जात म्हणजे काय? तर जात म्हणजे धान्य दळण्याचे दगडी जे साधन असतं त्याला आपण म्हणतो जात. जे पुराण काळामध्ये जातांनी पीठ दळत होते ना, आणि आताच्या काळामध्ये आपण मशीनच्या थ्रू म्हणजे मशीनी पीठ दळत असतो. असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. असं जर जात चांगलं असेल तर काय करू? सोजी दळू. आता सोजी काय आहे? सोजी हा काय आहे? ओलसर गहू चाळलेले पीठ असते आणि त्या पीठापासून काय बनतो? रवा बनतो, जो आपण दुकानातून घेत असतो. तर ती असते सोजी. ओलसर गव्हापासून जो दळलेला पीठ असतो त्याला म्हणतो आपण सोजी. जर जात चांगले असेल तर आपण सोजी दळू म्हणते. दळू म्हणजे मिक्स करू म्हणजे पिसवू असं म्हणत आहे. दळण दळू. अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. जर सोजी चांगली असेल तर लाडू बांधू. लाडू बांधू म्हणजे लाडू करू, लाडू बनवू, त्या रव्याचे लाडू बनवू असं म्हणत आहे. असे लाडू चांगले तर सेल्याच्या पदरी बांधू ग बाई. सेल्याच्या पदरी, सेला म्हणजे काय होते? अंगावर बांधायचे, पांघरायचे जे भरजरी वस्त्र आहेत ते आहेत सेला. जर लाडू चांगले बनले असतील तर आपण काय करू? शेल्यामध्ये, शेल्याच्या पदरी त्याला बांधू, म्हणजे शेल्यामध्ये बांधून घेऊ. असा सेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई. जर सेला चांगला असेल म्हणजे अंगावर जर पांघरायच्या भरजरी वस्त्र आहेत जर तो चांगला असेल तर आपण काय करू? भाऊ रायाला भेटू म्हणते, म्हणजे ती स्वतःच्या भावाला भेटू असं म्हणत आहे. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई. जर भाऊ चांगला असेल तर दारात रथ आणील, म्हणजे तो आपल्याला न्यायला आहे असं ते म्हणत आहे. असा रथ चांगला तर नंदी तरी झुपीन ग बाई. असा रथ चांगला म्हणजे जर तो रथानी येईल तर आपण नंदी झुंपून म्हणते. आता नंदी म्हणजे काय होते? तर नंदी म्हणजे होते सजवलेला थोराट जो बैल असते त्याला म्हणतात नंदी. बैलांना आपण शेतात वाहतो पण नंदीला आपण शेतात वाहत नाही है ना. तो फक्त आपल्या खुंटाला तो लागलेला असतो, त्याला
नंदी म्हणजे तो पहिलाच प्रकार असते। तर जर असा रथ चांगला येईल तर आपण काय करू, नंदी झुंकून म्हणते म्हणजे नंदीच्या नंदीने आपण माहेराला जाऊ असं ती ना ते म्हणत आहे। असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, असा नंदी जर चांगला असेल तर आपण कुठे जाऊ, माहेराला जाऊ। असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, जर माहेर खरंच चांगलं असेल तर आपण काय करू, माहेराला जाऊन धिंगा मस्ती करू म्हणजे मौज मजा करू असं म्हणत आहे। माहेर म्हणजे काय होते, आपल्या आईचे आईच्या भावाचं घर किंवा आपल्या मामाचं घर म्हणजे आईचं माहेर असते, है ना। तर त्या स्त्रीने या कवितेतून आपल्या माहेरचा ओढा व्यक्त केलेला आहे, माहेरचा जिव्हाळा, माहेरचा प्रेम या कवितेतून व्यक्त केलेला आहे। तर मुलांना ही कविता इथे समजली असेल। आता आपण बघूया शब्दार्थ। शब्दार्थ काठ किना ओटा पडवी चिकन माती चिकनपणा असलेली माती जात दळण्याचे धान्य दळण्याचे दगडाचे साधन, है ना। सोजी ओलसर गहू दळून चाळलेले जे पीक असते त्याला आपण रहा सुद्धा म्हणतो। सेरा अंगावर पांघरायचे भरजरी वस्त्र। नंदी सजवलेला जो कोराट बैल असतो तो असतो नंदी। तर अशा प्रकारे या कवितेतून सदाशिव माळी यांनी त्या खानदेशी स्त्रीचा जिव्हाळा म्हणजे माहेरचा जो जिव्हाळा आहे तो व्यक्त केलेला आहे। तर मुलांनो ही कविता तुम्हाला समजली असेल। धन्यवाद।